हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, बी फार्मसीची ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू झालेली आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह डेमो कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचे याविषयीची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली यावर त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करते वेळेस जो पासवर्ड जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि साईन इनवरती क्लिक करायचं आहे. साईन इनवरती क्लिक केलं की विद्यार्थ्याची सगळी माहिती या ठिकाणी आलेली असेल, ॲप्लिकेशन नंबर, त्याचं नाव, त्यानंतर युजर रोल, त्यानंतर करंट लॉग इन वगैरे सगळे या ठिकाणी, प्रिवियस लॉग इन, सगळे डिटेल्स या ठिकाणी आलेले असतील. आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी सिम्पली स्क्रोल करायचं आहे, खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केलं की आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये ऑप्शन फॉर्म फिलअप करायचं आहे. यामध्ये शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन्स, त्यानंतर सेट युअर प्रेफरन्स, त्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी आणि कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. तर आता स्टार्टिंगला आपण फर्स्टवरती असणार आहोत. यामध्ये शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन फॉर्म चूज करायचे, ऑप्शन कुठले कुठले घ्यायचे ते. तर ऑप्शन चूज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सिलेक्ट युअर सिलेक्ट कोर्स नेमवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला फार्मसीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं ऑप्शन दिलेले, यामध्ये तुम्ही ऑल ठेवू शकता किंवा तुम्हाला स्पेसिफाईड जी युनिव्हर्सिटी हवी असेल ती युनिव्हर्सिटी क्लिक करू शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहेत, डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा तुम्ही ऑल घेऊ शकता की ऑल घेतलं तर तुम्हाला जरा त्रास होईल सर्च करण्यासाठी. तर तुम्हाला हवं असणारं डिस्ट्रिक्टच तुम्ही चॉईस करायचं, जसं की मी या ठिकाणी आता उस्मानाबाद हे डिस्ट्रिक्ट चॉईस करतो आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टॅटसवरती आपल्याला ऑलवरतीच राहू द्यायचे, गव्हर्मेंट नॉन गव्हर्मेंट दोन्ही आली पाहिजेत. त्यानंतर ॲटोनॉमस स्टॅटस आहे, यामध्ये तुम्ही ऑलवरतीच राहू द्या. त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये तुम्हाला जर मायनॉरिटी घ्यायची असेल तर घ्या किंवा नॉन मायनॉरिटी घेऊ शकता तुम्ही किंवा ऑलवरती राहू देऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही TFWSला जर येस केलेला असेल फॉर्म फिलअप करते वेळेस, त्या ठिकाणी तुम्हाला TFWSचं ऑप्शन हे लाईव्ह असेल. यामध्ये तुम्हाला येस करायचं किंवा नो करायचं, हे जर केलं तर तुम्हाला TFWSचे ऑप्शनसुद्धा चूज करता येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केलं की तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केले त्या डिस्ट्रिक्टमधील सर्व कॉलेजची लिस्ट या ठिकाणी समोर येईल. तुम्हाला जे हवं असेल ते कॉलेजसमोर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आणि या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं. ॲडवरती क्लिक केलं की तुमचं कॉलेज ॲड होईल. अशा पद्धतीने तुम्हाला हवे असणारे कॉलेजेस ॲड करायचे आहेत. एकूण या ठिकाणी मी आता 45 कॉलेजेस ॲड केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 7 प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. 7 प्रोसिडवरती क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी सेकंड स्टेपवरती आल. या ठिकाणी आपल्याला आपला जो प्रेफरन्स आहे तो प्रेफरन्स सेट करायचा आहे. तर प्रेफरन्स सेट करण्यासाठी सिम्पली जे आपल्याला एक नंबरला कॉलेज हवं आहे त्याच्यासमोरील बॉक्स होत्या अशा पद्धतीने टिक करायचे. त्यानंतर दोन नंबरला ज्या हवं असेल त्याच्यासमोरील बॉक्स होत्या असं टिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वन्स द्यायचं या ठिकाणी, जे कॉलेज तुम्हाला एक नंबरला हवं असेल ते. तर सिक्वन्स दिल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचे आणि 7 प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. 7 प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण सेट केलेला प्रेफरन्सनुसार आपले कॉलेज आलेले असतील. या ठिकाणी तुम्हाला एकदा सिक्वन्स चेक करायचा आहे. तर जे आपण सेट केले त्या पद्धतीनंच कॉलेजेस या ठिकाणी आलेले आहेत का हे सगळं चेक केल्यानंतर आपल्याला खाली 7 प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. 7 प्रोसिडवरती क्लिक केलं की आपण चॉईस केले या कॉलेजचे कॉलेज कोड आलेले असतील. या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करायचे, प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती सिम्पली क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचे. ओकेवरती क्लिक केलं की या ठिकाणी आपला पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला ह्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सिन्स या ठिकाणी दिलेला खाली कॅप्चर कोड एंटर करून कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं. आता मी या ठिकाणी मोबाईलवरती आलेला जो OTP आहे तो OTP या ठिकाणी एंटर करतो. त्यानंतर या ठिकाणी जो खाली दिलेला कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी सिम्पली कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचे. कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केलं आपला फॉर्म हा कन्फर्म होईल. या ठिकाणी सिम्पली प्रिंट आउट काढून घ्या किंवा तुम्ही ही फॉर्म हा जो आहे तो सेव्ह करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. आशा करतो तुम्हाला ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे व्यवस्थित समजले असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.